अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या म्हाडा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला. भाजपने रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रणजित सिंग निंबाळकर हे सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत, पण उद्या ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना म्हाड्याचे तिकीट देण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. म्हाड्यात राष्ट्रवादीकडून संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे आता रणजित सिंग निंबाळकर विरुद्ध संजय शिंदे असा थेट मुकाबला पाहायला मिळणार आहे. त्यापूर्वी माड्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक लढवणार असं जाहीर झालं होतं, पण ऐनवेळी पवारांनी माघार घेतल्यामुळे विद्यमान खासदार विजयसिंग मोहिते पाटील यांची उमेदवारी पक्की होती, पण त्यांचे सुपुत्र रणजितसिंग मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला. यानंतर भाजप रणजितसिंग मोहिते पाटील यांना मैदानात उतरवणार असं सगळ्यांना वाटत होतं, पण भाजपने रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना लोकसभेचं तिकीट दिलं.